नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासात आहोत उपयोजन ग्रामीण उपयोजनाच्या प्रकारांपैकी वन जमीन हा प्रकार आपण अभ्यासूया सीमांकित केलेले वनक्षेत्र म्हणजेच ग्रामीण उपयोजनेचाच हा एक प्रकार असतो त्यालाच वन जमीन असे म्हणतात या ठिकाणी ही वन जमीन सीमांकित केलेली असते म्हणजेच त्या ठिकाणी त्या जमिनीच्या भोवती काटेरी कुंपण किंवा मार्किंग केलेली असते अशा वनक्षेत्रामधून लाकूड डिंक गवत इत्यादी वनोत्पादने मिळतात म्हणजेच स्थानिक भागातील नागरिकांच्या गरजा भागवणारे असे हे वनोत्पादने या वनक्षेत्रामधून मिळतात लाकूड डिंक गवत या वनक्षेत्रात प्रामुख्याने मोठी झाडे असतात झुडपे असतात काटेरी वनस्पती असतात वेली असतात गवत असतात अशा प्रकारच्या या वनक्षेत्राचा म्हणजेच वन जमिनीचा उपयोग ग्रामीण भागातील नागरिकांना त्या ठिकाणी होतो आणखी ग्रामीण भागातील उपयोग भूमिपयोजनाचा पुढचा एक प्रकार आपण पाहूया तो आहे गायरान त्यालाच माळरान या नावाने सुद्धा ओळखले जाते तर गायरान किंवा माळरान हे, हे गाव गाव जेमीन, जेमीन ले ले जे असतं हे गावपंचायतीच्या मालकीची जमीन असते पहा ही जमीन गावपंचायतीच्या मालकीची असते किंवा ती शासनाच्या मालकीची जमीन असते आणि ही जमीन चराऊ जमीन म्हणून त्या ठिकाणी राखून ठेवलेली असते म्हणजे ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागातील लोकांच्या जनावरांना चरण्यासाठी गावाच्या मालकीची किंवा शासनाच्या मालकीची जी चराऊ जमीन असते त्या चराऊ जमिनीला गायरान किंवा माळरान असे म्हणतात अशी जमीन ही कोणाची व्यक्तिगत मालकीची नसते तर ती संपूर्ण गावाच्या मालकीची हे गायरान किंवा माळरान असतात व्यक्तिगत मालकीच्या जमिनी गायरान किंवा माळरान म्हणून अगदी क्वचितच थोड्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आढळून येतात म्हणजे शक्यतो आता अलीकडच्या काळात तर व्यक्तिगत मालकीचं गायरान किंवा माळरान त्या ठिकाणी नाहीच आहे म्हणजे जमिनीच्या त्या ठिकाणी उपलब्धता कमी होत चालल्यामुळे आता गायरान किंवा माळरान हे व्यक्तिगत स्वरूपात ठेवण्याचे माणसाचा कल कमी झालेला आहे तर अशा प्रकारे बालमित्रांनो आपण या ठिकाणी ग्रामीण उपयोजनाचा अभ्यास केलेला आहे धन्यवाद